नमस्कार मित्रांनो, तो कोकणचा शिमगोच्या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुण्याचं स्वागत आहे. आणि रत्नागिरीमधून थेट तर मित्रांनो आपण आलो रत्नागिरीमध्ये का, तर भैरीबुवाच्या पालखीला दर्शनाला आणि इथला शिमगोत्सव एन्जॉय करायला. तर माझ्या पाठी बघू शकता तर पाठी आहे भैरीबुवाचं मंदिर. डायरेक्ट जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन एन्जॉय करूया रत्नागिरीचा शिमगा, आपल्या कोकणचा शिमगा. तुम्ही बघताय कोकणचा शिमगो सिरीज 2024. आज आपण आलो रत्नागिरीमध्ये बारावाड्यांचा राजा म्हणजेच रत्नागिरीचे दैवत श्री भैरीबुवाच्या दर्शनासाठी. मित्रांनो, इथ्यात नावलाई पाहुणे आणि भैरी जुगाई अशा दोन पालख्यांची भेट होत आहे. ही पालखी भेट झाली की नावलाई पाहुणे जातील पुढे भैरीबुवाच्या भेटीसाठी. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे श्रीदेव काळभैरवच्या मंदिराजवळ म्हणजेच भैरीभाऊच्या मंदिराजवळ. आता आतमध्ये एंट्री आहे की नाही माहीत नाही, दर्शन मिळते की नाही माहीत नाही, पण बघूया काय असेल ते तुम्हाला दसरं दसरं दाखवा. मित्रांनो, आता आपण आहोत भैरीभाऊच्या मंदिरामध्ये. आणि जर तुम्ही मागच्या बाजूला बघाल ना, रत्नागिरीकरांच्यामुळे पाय ठेवायला सुद्धा जागा आहे. इतकी गर्दी फक्त आहे ना रत्नागिरीच्या शिमगोत्सवालाच असते आणि ती तुम्हाला ते पाहायला मिळेल. साड्यामिऱ्या झाकी मिऱ्याची श्री नवलाई पाहुणाही आपल्या भावाला भेटायला म्हणजेच भैरीला भेटायला येतात. जोवर बहीण भावाची गाठभेट होत नाही तोवर भैरी शिमगोत्सव खेळण्यासाठी बाहेर पडत नाही. बहिणींची भेट घेऊन श्री भैरी जातो ते थेट आपल्या पत्नीच्या भेटीसाठी म्हणजेच श्री जुगाई देवीच्या भेटीसाठी. तिथे एक तास भेटीचा कार्यक्रम पार पडतो. यावेळी देवळातील शांतता पाहण्यासारखी असते. भेट झाली की पुन्हा भैरी निघतो ते पुढील शिमगोत्सव खेळण्यासाठी.